सुरून डोळ्याचे पाते लवते न लवते तोच प्रतिस्पर्धी मल्लाला धुवी पछाड देण्याची खासियत असणारे बिजली मल्ल आणि सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचे मध्यरात्री निधन झाले. सांगली मतदारसंघातून ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. गेली काही वर्ष ते पार्किन्सनच्या आजारानं त्रस्त होते. गतवर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीनं मात केली होती. मल्लहरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. मात्र एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतमुळे बिजली मल्ल म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. याच क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले आणि स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्या हयातीतील त्यांचे पुत्र सहकार महर्षी विष्णूअण्णा पाटील यांचा सांगली मतदारसंघातून विधानसभेला पराभव करून त्यांनी जायंट किलर अशी ख्याती मिळवली. 1986 ते 1999 पर्यंत 3 वेळा जनता दलाकडून तर एकदा 2009 ते 2014 भाजपकडून त्यांनी कामगारांचा आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना जनता दलानं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, बंधू, पुतळे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची हळहळ सांगलीत व्यक्त होत आहे. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय